मी आत्ता निघालेलो आहे बांगलादेशची राजधानी ढाका येथे. भारताची इमिग्रेशनची लाईन आहे. मी बांगलादेश भारताच्या सीमेवरती आहे. म्हटले की पाकिस्तानला सुद्धा गेला होता तू? हो म्हटलं, गेलो होतो मी कर्तारपूरला. हे पहा, हे समोर बांगलादेशचा झेंडा दिसतोय. खाली राष्ट्रपिता आहेत बांगलादेशचे, शेख मुजीबुर रहमान. त्यांच्या गेटमधून आतमध्ये जाऊयात. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि आज 9 डिसेंबर आहे. मी सिटी ऑफ जॉय म्हणजे कोलकाता शहरात आहे आणि मी आत्ता निघालेलो आहे बांगलादेशची राजधानी ढाका येथे कोलकात्यावरून बाय लँड. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात भारतातून बांगलादेशमध्ये बाय लँड मी कसं जातो आहे, त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे आणि तो पूर्ण प्रवास तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकणार आहात. आत्ता मला बस पकडायची आहे सियालदासाठी. सियालदा रेल्वे स्टेशन आहे, तिथून लोकल धावतात कोलकाता शहरासाठी. तर मी आता बस पकडतो सियालदासाठी आणि सियालदावरून पुढे लोकल धावतात. मग त्या लोकलच्या माध्यमातून बॉर्डरपर्यंत पोहोचता येतं. तर मी सियालदासाठी आता बस पाहतो. चौकात आलेलो आहे मी मोठ्या. बस मिळालेली आहे मला सियालदासाठी आणि ही बस आहे कोलकाता शहराची. तर इकडून मी चाललेलो आहे सियालदासाठी. त्या बसने या सियालदा या ठिकाणी सोडलेलं आहे मला आणि आता मी रेल्वे स्थानकाकडे निघालेलो आहे सियालदा या ठिकाणाच्या. खूप गर्दी आहे बघा मोठ्या प्रमाणात. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि हा बहुतेक मजुरांचा अड्डा दिसतोय. मित्रांनो, मी सियालदा रेल्वे स्थानकात आलेलो आहे आणि सियालदा रेल्वे स्थानकाकडून आपल्याला लोकल पकडायची आहे बनगावसाठी, जे भारत बांगलादेश सीमेवरील गाव आहे बनगाव. तर मी पाहतो आत्ता लोकल किती वाजता आहे बनगावसाठी आणि किती तिकीट आहे त्याचं. बनगाव 77 किलोमीटर आहे आणि त्याच्यासाठी 20 रुपये तिकीट आहे फक्त लोकलने. चला तर मग जाऊया बनगावकडे. आपल्याला तिकीट मिळालेलं आहे बनगावसाठीचं. आत्ता वाजलेले आहेत 9 आणि आपली लोकल आहे 10 वाजता. तोपर्यंत मी वाट पाहतो. इथे हा परिसर आहे सियालदा रेल्वे स्थानकाचा. लोकल लागलेली आहे बनगावसाठी. 10 वाजलेले आहेत आत्ता. 10:08 निघणार आहे ही लोकल. आपल्या मुंबई शहरासारखंच इथे पण लोकलचं जाळं आहे. ही लोकल आहे पाही आणि जागा मिळालेली आहे लोकलमध्ये आणि निघतोय आता बनगावसाठी. आत्ता मी बनगावला जाणाऱ्या लोकलमध्ये बसण्याऐवजी दुसऱ्याच लोकलमध्ये बसलो होतो आणि ती निघाली होती. पुढे मी विचारलं शेजारी कुठे जाते, तर ते दुसऱ्याच ठिकाणी जात होती. तर चालत्या रेल्वेतून उतरावं लागलं मला कारण ती बनगावला जात नव्हती. ही आत्ता मी जिथे बसलो आहे समोर लागली होती ती, तिकडून गेली आत्ता ट्रेन. मी तिथे बसलो होतो आणि तिथून उतरून परत या बनगावच्या ट्रेनमध्ये आलेलो आहे. लोकल जास्त प्रवास करत नसल्याकारणाने लवकर लक्षात येत नाही. तर ही लोकल आहे बनगावची. आत्ता मी सियालदावरून पोहोचलेलो आहे बनगावला. 2 तास लागले आणि 77 किलोमीटरचा प्रवास होता. त्याच्यासाठी लोकलने फक्त 20 रुपये चार्ज केले होते. आणि आता मी बॉर्डरकडे पाहतो जाण्यासाठी काय मार्ग आहे. इथे बेनापोल आणि पेट्रापोल असे नावं आहेत बॉर्डरची, म्हणजे भारताकडची साईड आणि बांगलादेशकडची साईड असे नावं आहेत. तर तिकडे जाण्यासाठी काय सुविधा आहे आणि कसं जाऊ शकतो मी तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रिक रिक्षा आहेत.
ही रिक्षा आहे बॉर्डरकडे घेऊन जाईल आपल्याला. 50 रुपये चार्ज घेत आहेत आपल्याकडून. ही पहा ही रिक्षा आहे, ही आपल्याला बॉर्डरकडे घेऊन जाईल आणि 50 रुपये चार्ज आहेच. जाऊयात या रिक्षाने बॉर्डरकडे. बॉर्डरकडे जाण्यासाठी अनेक रिक्षा इथे पाहायला मिळतात आपल्याला. ते आपल्याला बॉर्डरकडे घेऊन जातात शेअरिंगमध्ये. भरपूर लोक जात आहेत बॉर्डरकडे. अशा अनेक रिक्षा आहेत या ठिकाणी. हे पहा इथे मार्केट पण आहे. पेट्रापोल बॉर्डर आहे ही आणि इथं आणून सोडलेलं आहे रिक्षावाल्याने. तर समोर सीमा सुरक्षा बलची चौकी आहे, चेक इन सुरू आहे आणि खूप मोठी लाईन आहे. पहा तर इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. भारताची साईड पेट्रापोल आहे आणि पलीकडची साईड आहे ती बेनापोल आहे. आणि इथे मनी एक्सचेंज पण करून देत आहेत. पहा इथे पैसे तर आपण इथून पण मनी एक्सचेंज करू शकतो. खूप मोठी लाईन आहे, गर्दी खूप दिसते तिकडे जाण्यासाठी, बांगलादेशमध्ये जाण्यासाठी. 3000 रुपये मी दिले होते त्यांना एक्सचेंजसाठी. त्यांनी मला 4050 रुपये दिलेले आहेत. 35 रुपयाचा रेट दिलेला आहे आणि ऑनलाईन 32 रुपयाचा रेट दाखवत होता. थोडासा फायदा झाला मला. तर मी आता एक्सचेंज इथेच करून घेतलं आहे. पुढे घेण्यापेक्षा म्हटलं इथेच करावं आणि त्याच्यानंतर मी आता पुढे जाणार आहे. पण गर्दी खूप दिसते इकडे. हे पेट्रापोल इंटरनॅशनल बॉर्डरचा फलक आहे आणि समोर काम चालू आहे बघा मोठं टर्मिनलचं. आणि इकडे अजून लाईन पुढे गेलेली नाही आहे, खूप मोठी लाईन आहे. थांबलो आहे मी पण लाईनमध्ये. आपला राष्ट्रध्वज आहे वरती. ही भारताची इमिग्रेशनची लाईन आहे. इथे इमिग्रेशनसाठी थांबलो आहे मी. मित्रांनो, मी बांगलादेश भारताच्या सीमेवरती आहे आणि माझ्या मागे पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मी स्वतः 1 वाजल्यापासून थांबलो होतो लाईनमध्ये. आत्ता वाजलेले 4:30, म्हणजे मला 4.5 तास लागले इमिग्रेशनसाठी. भारताकडून इमिग्रेशन पूर्ण झालेलं आहे माझं. मला थोडेसे प्रश्न विचारले भारताच्या इमिग्रेशन सेंटरकडून आणि माझं बर्थ सर्टिफिकेट देखील पाहिलं त्यांनी आणि म्हटले की पाकिस्तानला सुद्धा गेला होता तू. हो म्हटलं गेलो होतो मी कर्तारपूरला. तर एवढं म्हणजे हार्ड नाही झालं पण प्रश्न जास्त विचारले. तर आता बांगलादेशचं इमिग्रेशन क्लिअर करूयात आपण. चला हे पहा, हे समोर बांगलादेशचा झेंडा दिसतोय. खाली राष्ट्रपिता आहेत बांगलादेशचे, शेख मुजीबुर रहमान. त्यांच्या गेटमधून आतमध्ये जाऊयात. चला मित्रांनो, आपलं बांगलादेशचं सुद्धा इमिग्रेशन कम्प्लीट झालेलं आहे. बांगलादेशमध्ये आल्या आल्या इथले गार्ड आहेत, ते मला भेटले होते. त्यांनी एवढ्या सोप्या पद्धतीनं आणि फास्ट मला इमिग्रेशन करून दिलं. स्वतः बॅग उचलत होते. हे पहा, हे आहेत ते. आपलं नाम आशिक. हे मला एंटर केल्यापासून बॉर्डरपासून ते आत्ता इमिग्रेशन पूर्ण करेस तोपर्यंत माझ्यासोबत होते. पूर्ण इमिग्रेशन कम्प्लीट जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत हे माझ्यासोबत होते. आणि आत्ता बाहेर सोडायला आलेत मला इमिग्रेशन सेंटरच्या बाहेर. हे इमिग्रेशन सेंटर आहे बांगलादेशचं आणि इकडे बॉर्डर आहे. आता मी ढाक्याला जाणार आहे. यांना थँक्यू म्हणतो मी. थँक्यू, आपने एकदम फास्ट इमिग्रेशन करके दिया मुझे, कोई प्रॉब्लेम आने नहीं दिया, तो आपका धन्यवाद देता हूँ मैं. आणि इकडे बांगलादेशमध्ये आता निवडणुका आहेत असं सांगितलं यांनी, त्यामुळे थोडंसं अवघड आहे व्हिडिओ काढणं. तर हा माझा भारतातून बांगलादेशचा प्रवास. तुम्हाला आवडला तर मला सांगा. आणि हे आता मला ढाक्याच्या बसमध्ये नेऊन सोडणार आहेत. तर मी ढाक्याच्या दिशेनं जाणार आहे बसमध्ये. बस पाहूयात कुठे मिळते आपल्याला. चला, हा बेनापोल बॉर्डरचा परिसर आहे. पेट्रापोल म्हणजे इंडियाचा परिसर आणि बेनापोल म्हणजे हा बांगलादेशचा परिसर आहे. तर हा पहा असा परिसर आहे. हे माझ्यासोबतच आहेत. ढाक्याला जाण्यासाठी बघा इथे बस आहेत खूप साऱ्या. मी चौकशी करतोय बसेसची, काय चार्जेस आहेत. AC नॉन AC दोन्ही पण आहेत. हा बेनापोलच्या बाहेरचा परिसर आहे आणि मी चौकशी करतोय बससाठी.
रात्री ढाक्यात जायला खूप उशीर होईल मला, आता निघलो तर पाहतोय काय करता येईल ते, थांबलोय मी इथे. मी ढाक्याला जाणार नाही आता, खूप लेट झालेला आहे. इथे हॉटेल बुक करतोय मी एक, हे पास सोबतच आहे अजून. एसी रूम का थकेन का? एसी नाही, नॉर्मल थंड आहे. आम्ही थंड में थोडी एसी आहे. हे अजून सोबत आहेत बघा माझ्या, यांनी रूम पण करून दिली आहे मला. आणि आता मी जर ढाक्याला गेलो तर उशीर झाला असता मला, त्यामुळे मी इथंच थांबलोय बेनापोल मध्ये. अजून सोबत आहेत आणि यांचे त्यांचे हे बंधू आहेत, यांनी खूप मदत केली मला. अंकल आहे, नाम काय आपलं? मोहम्मद राजू. ओके, मोहम्मद राजू यांचं नाव आहे. आणि हे दोघं मिळून माझ्यासोबतच आहेत. अजून बांगलादेशमध्ये माझं एवढं चांगलं स्वागत होईल असं मला वाटलं नव्हतं, अनपेक्षित होतं मला. मी बॉर्डरवरती होतो, तिथे एक गार्ड होता तो, तर तो मला भेटला. आशिक नाव होतं, तुम्ही आत्ता पाहिलंच असेल. तर त्याने मला पूर्ण इमिग्रेशन कम्प्लीट करून दिलं. इमिग्रेशन कम्प्लीट केल्यानंतर माझी बॅगसुद्धा तो उचलत होता. आणि एवढा चांगला अनुभव मला बांगलादेशमध्ये प्रवेश करताच मिळाला. आणि आत्ता मी आत्ता रूममध्ये आहे, तो आणि त्याचा एक काका आहे, तर त्या दोघांनी मिळून मला रूम देखील बुक करून दिली. बघा ही रूम आहे, फक्त 200 टाकामध्ये. 200 टाका म्हणजे भारतातले फक्त 150 रुपये होतात त्यांच्या ओळखीने. मला ही रूमसुद्धा करून दिलेली त्यांनी. बघा मोठी रूम आहे. आणि ते दोघं आत्ताच सोबत होते माझ्या, म्हणजे मी कमीत कमी 1 ते 1.5 तास, 1.5 पेक्षा जास्त तास ते माझ्यासोबत फिरत होते. आणि मला सिम कार्ड घेण्यासाठी पण घेऊन गेले होते, पण इथे सिम कार्ड देत नाही आहेत. पासपोर्टवरती लोकल आय डी लागतो, ते देत होते. आय डी पिन नको म्हटलं त्यांना. तर म्हणजे असा चांगला अनुभव आला आहे मला पहिल्यांदाच. आणि मी आता ढाक्याला जाणार होतो, पण ते म्हणले ढाक्याला जाऊ नका, ढाक्याचे लोक चांगले नाही आहेत, रात्री प्रॉब्लेम येईल तुम्हाला, पैसे वगैरे काढून घेतील. त्यामुळे मी ढाक्याला गेलेलो नाही आहे, उद्या सकाळी ढाक्याला जाणार आहे. हा अनुभव यासाठी सांगतोय, हे अनपेक्षित होतं, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जे चांगला अनुभव आलेला आहे मला.